नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राइब करा अल्ट्रा मराठी चॅनलला आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. काय भूतानं पछाडलं का तू वादळ सुटलंय? कोण आलंय ह्या येळाला? वकील साहेब, आपण या वक्ताला यावं लागलं. हे वाड्याचे नवे मालक शेठ दिनानाथ यांनीच हा वाडा खरेदी केला. असं वय समजलं? समजलं की राम राम मालक, राम 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 राम. शेठजी, हा सदोबा या वाड्याचा जुना नोकर, साऱ्या वाड्याची देखभाल हाच करतो. करतो कसला, करत होतो. पण का रे शेठजी, काय तुला काढून टाकणार आहे? काय भरोसा त्याचा? बरं आहे साहेब, मी येतो. नाही घाई काय एवढी, आत तर चला. नाही जाऊ द्या जाऊ द्या, त्यांच्या माग नेहमी घाई असते बघा. जावा जावा जावा. सदोबा, साहेबांवर नीट लक्ष ठेव बरं. बरं आहे साहेब, काय काळजी करू नका बघा. शेठजी आपली गाडी. अरे सॉरी हा रामदेन. जी सर. जरा यांना सोडून ये बाबा. नाही नाही, आपल्या एकटं सोडून जाणार नाही कुठं. त्याला काय झालं? सदोबा आहे इथे. Thank you.
खोटं कोणाचं आहे? असल कोणाचं तरी, तुम्हाला नको असेल तर बाजूला काढून ठेवा. नाही नाही तसं नाही रे, मी आपलं कुतूहल म्हणून विचारलं. अहो तुम्ही कुतूहलानं विचारलं तरी मेलेले मालक आहे तुमच्या संग बोलायला येणार नाही. म्हणजे? म्हणजे काय, तुम्ही बसा आराम करा, तुमच्या करता चहा घेऊन येतो. मुखी नाही आहे, हार सोडा तिचा अधोगार, माझी बायको आहे ती, तुम्हाला बघून बावरली. तुला सांगितलं होतं नाही ती येऊ नको म्हणून घेतो. Yeah.
तू इथे केव्हापासून उभा आहेस? तुम्ही आलात तेव्हापासून. तू इथे गाण्याचा आवाज ऐकलास? गाणं नाही बुवा. बर, बंदुकीचा? बंदूक काय सांगताय काय तुम्ही? मला वाटतं या वाड्यात आपल्या दोघांच्या शिवाय आणखी कोणीतरी असलं पाहिजे. आणखी कोण असणार? सदोबा, ही खोली बंद का? बंद आहे. याची किल्ली? माझ्यापाशी नाही. मग कोणाजवळ आहे? ह्या वाड्यामध्ये इतक्या खोल्या रिकाम्या पडल्या, त्या असली तर तुमचं काय नुकसान होतंय? सदोबा, तुला विचारलेल्या प्रश्नाचं फक्त उत्तर दे, फाजील बडबड करू नको. समजलं? समजलं. यो चा घ्या. तुम्ही कवा आलात? आत्ताच आले. हे आपल्या वाड्याचे नवे मालक. माझं नाव दीनानाथ. नमस्ते. ईज गेली होती. मला ठाऊक आहे, तू जा. न, मालकाने आल्यावरच सांगितलं. इथली वीज तिच्या मनात असलं तर येते, मनात नसलं तर येत नाही. वय ना बाईसाहेब? सदोबा, हवं तेवढंच बोलत जा. मी नाही समजलो? तू समजणार पण नाहीस. जा, आपलं काम कर.
मला काय समजणार? ह्याचं मनावर नका घेऊ, जरा बावळट येतो. नाही बावळत नाही, मला जरा चमत्कारिक वाटला. माफ करा, सदोबाच्या बडबडीत आपले आभार मानायचे राहिले. माझे आभार? ते कसे करता? आपण हा वाडा विकत घेतलात आणि मला माझ्या अनेक अडचणीतून मुक्त केलं. आपले फार उपकार झाले. काहीतरीच काय, माझे कसले उपकार? Thank you.
मालक तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? बाई साहेबांनी पाठवलं. तिला कसं कळलं मी इथे आहे म्हणून? हो हो, इतके दिवस गप्प बसले, पण मला सारं ठाऊक आहे, सारं ठाऊक होत. मग इथं असं काय नडलं होतं? एका नोकराला पाठवून दिलं तिथं तू? मग काय, मी यायला हवं होत. तू आली असतेस तरी व्हायची ती माझी बेइज्जती टळली नसती. एक गोष्ट लक्षात ठेव विद्या, तुझ्या इशाऱ्यावर नाताला मी तुझ्याशी लग्न केलेलं नाही. मी तुझा नवरा आहे, कैदी नाही. खरं आहे, कैदी तुम्ही नाही, मी आहे या चार भिंतींच्या आत कोंडली गेलेली. दिवस रात्र या दगडी भिंतींशी गुजगोष्टी करायच्या या आशेवर की केव्हा तरी आपल्या माणसाबरोबर चार क्षण सुखाचे मिळतील. पण नाही, माझ्या वाट्याला आलं दुःख विराहाच. तुम्ही दुसऱ्या कुणाचे तरी आहात या कट सत्याच. घराबाहेर मला सुख मिळत असलं तरी एक पती म्हणून मी तुला काय कमी पडू दिलंय? काही कमी नाही. दोन वेळ जेवण, कपडे, लत्ते, दाग दागिने हे दिलं की पत्नीला सगळं मिळालं वाटतं तुम्हाला? आजपर्यंत तोंड दाबून गप्प बसले मी, पण आज विचारते माझ्यात काय कमी आहे म्हणून तुम्हाला त्या बाजारी स्त्रीकडे जायची ओढ लागते. जी ओढ बायकोबद्दल वाटावी असं सुख तुम्हाला कधी देऊ शकले नाहीस विद्या. ते सुख मला मिळालं तिथं जिला तू बाजारी स्त्री म्हणून हिणवतेस. अशा सबबी सांगून आपल्या कृत्यांवर पांघरून घालावंच लागत. दोष तुमचा नाही, दोष असलाच तर आपल्या घराचं स्वप्न पाहणाऱ्या एका वेड्या जीवाचा आहे. लहानपणीच्या घरावर जीव लावला ते घर माझं नाही असं सांगण्यात आलं. त्या घरातून ह्या घरात आले आणि आज कळलं की हेही घर माझं नाही, काहीच माझं नाही. या अश्रूंच्या शिवाय काही काही माझं नाही. बस विद्या बस, मला आणखीन वाद घालण्याची इच्छा नाही. मी बरोबर असेन किंवा चूक असेन, पण हे ठरवणारा मी आहे, तू नाही. हे घर माझ्या मर्जीवर चालणार आहे, समजलं? मैना, अगं उलटी काय चालती आज? सकाळी सकाळी झोपली वाटत. तुम्ही उलट झाल्यावर जग तुम्हाला उलटच दिसणार. उलट दिसत, उलट ऐका येत आणि उलट विचार करत. अग उलट्याच सुलट झाल्याशिवाय सरळ दिसत नाही म्हणून तर ऋषी मुनी शीर्षासन करत होत. तुमची बडबड मला काय कळत नाही. माझी बडबड तुला काय कळायची नाही ग? कशी कळणार? पण काल काय झालं माहिती आहे का? मला समजत हवं आहे. म्हणजे चोरून ऐकत होती? चोरून ऐकणं हा आमा बायकांचा धर्म आहे. दुसऱ्याची भांडणं भित्तीला कान लावून ऐकतात बाया. म्हणजे काल रात्री सगळं चोरून ऐकत होती? नवरा कोकलला तर तुम्हाला ऐकायला येत नाही. तर बाईनी आजचं ठणकावलंय, आजचं ठणकावलंय, काय मजा आली बघा. बाई काय ठणकावती मालकाला? मालकाने ठणकावलं असेल तिला. या घरात माझा हुकूम चालल आणि तुला बी सांगून ठेवतो या पुढे या खोलीमध्ये माझा हुकूम चालल. अव ते मालकाची सोपतय, नोकराची नाही. होय, मी नोकर मालकांचा आहे, तुमचा नाही. हे बरोबर आहे. आणि आताच्या आता माझ्याकरता आंघोळीला पाणी काढून ठेव, नाहीतर. नाहीतर काय? आंघोळीला पाणी काढून ठेव, नाहीतर. नाहीतर काय करशील? काय कराल? वाई काय करशील? नाहीतर काय करशील? बाजवीत पवन, मी बाजवीत पवन. ते पाहुणे येते काय तुम्हाला? आज फार दिवसांनी आलोय मी आणि गजराबाईच्या मैफिलीत अंधार. अरे जुम्मन मिया, जा गजराबाईला जाऊन सांग धर्मदास शेठ आलेत. शेठजी तुम्हाला याला आज लय टाइम झाला. मतलब आज तुम्ही भलत्याच चकी आला. माझ्याच पैशावर उभी राहिलेली ही जागा. त्या पैशाचा मोबदला
मी तुम्हाला पुरेपूर दिलाय, पण आज सौदा करणार हाय तुमच्या मनाचा, माझं मन जाणणाऱ्या दिलभराशी। मनाची भाषा तुझ्या सारख्या बाजारी बाईच्या तोंडी शोभत नाही गजराबाई। हे गे पैसे तो हात सोड आधी। या रंग महालाचे दरवाजे इतरांसाठी आता बंद आहे। हे विचारणारा तू कोण? आणि हे विचारणारा तू तरी कोण आहेस? एक गिराईक ज्याच्या इशाऱ्यावर गजराबाई नाचत होती, आपली जवानी उधळत होती। पण ठाकूर, तू केव्हापासून वेशेच्या माडीला घर बनवलंस? परमदास आवाज खाली, मी तुला मित्र म्हणून मानलं, तुझ्यावर उपकार केले, तुला पैसे दिले। याच पैशासाठी तू माझं घर लिहून घेतलंस गहाण, आणि दर महिन्याच्या महिन्याला त्याचा व्याज वसूल करतोस, यात कसले आलेच उपकार तुझे? ऐन वेळेला मी मदत केली नसती तर तू रस्त्यावर पडला असतास, त्या उपकाराची परतफेड तू अशी करतोस ना मग हराम? आणखीन एक शब्द जरी जास्त बोललास तर जीव घेऊन मी तुझा। हे व्याज मी कधी विसरणार नाही ठाकूर, ही थप्पड तुला महाग पडणार आहे। माझ्या कपाळी फक्त दुःखच लिहायचं होत, तर ते सहन करण्यासाठी तुझ्यासारखं दगडाचं काळीच तरी द्यायचं होत, डोळ्यानं फक्त अश्रूंचा शाप द्यायचा होता तर डोळे तरी का दिलेस? तू सर्व व्यापी आहे, तुला माझं दुःख दिसत नाही, का खेळतोस तू अशा दुःखी जीवांशी? कुठलं रूप आहे ज्याची मनापासून पूजा केली नाही? असं कुठलं व्रत आहे ज्याचं पालन केलं नाही? पतिव्रता या नात्याने कुठलं कर्तव्य केलं नाही मी। आजपर्यंत तोंड बंद करून खूप सहन केलं, पण आता सहन करणार नाही। पतिव्रतांना तू लाजेचं वरदान दिलं, आज तीच लाज झुगारून देऊन मी तुला माझं वेगळं रूप दाखवणार आहे, पण ते पाहूनही तुझं पाषाण हृदय हल्ल नाही, माझा अधिकार मला मिळाला नाही, तर या पुढे कुठलीही पतिव्रता तुला पूजणार नाही, मरणार नाही। नवे
ऐकून द्या, आता आणखीन काही नको मला, सगळं काही मिळालंय. खरंच माझी शपथ? तुझी शपथ नाही, तुला जे सगळ्यात प्रिय आहे ना त्याची शपथ. म्हणजे तुमचीच की? तर माझी शपथ, माझ्या प्राणाची शपथ, तुला सोडून मी आता कुठेही जाणार नाही, कधीही जाणार नाही. एक गुपित सांगायचं तुम्हाला. गुपित? ते तर तुला सांगावंच लागेल. का? कारण ते गुपित तुझ्या पोटामध्ये जास्त दिवस राहणार नाहीये. ओ भाई साहेब, ओ भाई साहेब, काय इतकं हसाल काय झालं? जे तुम्ही म्हणालात ना ते अगदी खरं म्हणालात. म्हणजे हे गुपित माझ्या पोटात जास्त दिवस राहणारच नाही. आपल्याला काही कळलं नाही भाऊ. काय कळलं? ऐका. खरं सांगतेस? ओ रवी सरकार, आपणाला पाहिजे मुलगा छोकरा. बाईसाहेब, बाईसाहेब. काय मीना? बाईसाहेब. अगं काही बोलशील का फक्त बाईसाहेब बाईसाहेब करत राहणार? बाईसाहेब, मी देवाला गेले होते कौल लावण्यासाठी. काय? हा, तुम्हाला मुलगा व्हावा म्हणून. अंक मिळालाच होता. बाईसाहेब हे कुठे आहेत? आत्ता येत्यात. मालक, मालक आपण अजून गेला नाहीत. तिकडच चाललो आहे. हे घे, सावकारची पिढीवर विकून टाक आणि धर्मदासच्या कर्जाचा हप्ता दे. भाई साहेबांचा दागिना? आज पत्नीचे दागिने विकलेस तू, उद्या. विश्वच्या नादी लागण्याचा परिणाम पाहिलास? धरमदासच्या हातून वाडा किती दिवस वाचवणार आहेस तू? किती दिवस? आज पत्नीचे दागिने विकलेस तू, उद्या. जुन्या आठवणी उगाळत बसण्यानं दुःख आणि वेदना या पलीकडे दुसरं काही हाती लागायचं नाही. पण काही आठवणी विसरण्याचा प्रयत्न करूनही विसरता येत नाहीत. तुमचं दुःख जाणतो मी. आपल्या वाडवडिलांच्या मालकीची वास्तू दुसऱ्याची झालेली पाहून दुःख हे होणारच. पण मला वाटतं या दुःखामध्ये तुम्हाला थोडस सुखही व्हावं. सुख? हेपा, हा वाडा मी विकत घेतलाय खरा, पण मला इथे एक खूप मोठं कॅन्सरच्या रोग्यांचं हॉस्पिटल बांधायचंय माझ्या पत्नीच्या स्मरणार्थ. म्हणजे आपल्या पत्नी तरुणपणीच वारली कॅन्सर. तिच्या मरणकाळच्या यातना मी डोळ्यांनी पाहिल्या, तशा यातना कोणाच्याही वाट्याला येऊ नयेत म्हणून मी इथं हॉस्पिटल बांधायचं ठरवलं. मला कल्पना नव्हती की इतक्या चांगल्या कामासाठी
तुम्ही या वाड्याचा उपयोग करणार आहात। खरं म्हणजे आणखी काही दिवस इथं राहायचा मी तुम्हाला आग्रह केला असता, पण आता एक दोन दिवसात वाडा पाडायचं काम सुरू होईल आणि ते तुम्हाला बघावणार नाही। आता काय पाहायचं बाकी राहिले? साहेब जेवण तयार आहे, चला। नाही, आज माझा उपवास आहे, आपण जेवून घ्या। साहेब आपण अजून जेवायला नाही सुरुवात केली? नाही, जरा विचार करत होतो। आपण तुम्ही तो गाण्याचा आवाज ऐकला? किती अर्थता आहे ना या आवाजात। मला तरी वाटत कुठल्या तरी वेगळ्या जगातून घातलेली ही साद आहे, एखाद्या भटकत्या आत्म्याने घातलेली साद। तुमचा पुनर्जन्मावर विश्वास आहे का? का? मी या वाड्यात पाऊल टाकल्यापासून इतक्या चमत्कारिक घटना घडताय, वाटत की मी इथे पूर्वी कधीतरी आलेलो आहे। सगळ्या वस्तू फार फार ओळखीच्या वाटतात। मला वाटतं या वाड्याचे माझे पूर्वजन्मीचेच काहीतरी लागे बांधे असले पाहिजेत। तुमच्या ताब्यात हा वाडा केव्हापासून आहे? उंबरठ्यावरनं माप ओलांडूनच आले मी इथे। सावल्यांचे खेळ दैवजन्म भर खेळत राहिलं माझ्याशी। किती घोर चेहरा आहे, कोणाचा आहे फोटो? माझ्या मुलाचा, सुनीलचा। सुनील सारखा अभ्यासात आणि खेळात हुशार असणारा विद्यार्थी हे आपल्या कॉलेजचं भूषण। नमस्कार, कॉंग्रॅच्युलेशन्स। थँक यू सर। माझ्यातर्फे पण अभिनंदन। थँक यू। स्टुडंट, या वर्षाचं सर्वोत्कृष्ट स्पोर्ट्समनची ट्रॉफी मिळवणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव सुनील ठाकूर। यू आर राईट। Congratulations again. Thank you, sir. Rajesh sahib, mai aapla phar aabhari hai. Shabas thoda। आज तू आम्हाला आमच्या तरुणपणाची आठवण करून दिलीस। हाच उत्साह, हाच जोश, प्रत्येक ट्रॉफी मिळवायची हीच जिद्द। डॅडी, सुनीलला कधीतरी आपल्याकडे बोलवा ना। कधीतरी कशाला, आजच येऊ दे। सुनील माय सन, यू आर इन्व्हायटेड फॉर डिनर टुनाईट। आज आलो असतो पण बिन काही नाही, आज तुम्हाला आमच्या घरी यावंच लागेल। आज नाही जमणार, मी परत तुम्हाला नक्कीच येईन। प्रॉमिस? प्रॉमिस। तू तर एकदम भंगच निघालास यार, एवढ्या मोठ्या राजकुमाराने तुला बोलवलं आणि तू गेला नाही। अरे तिला आपल्याला विष प्यायला जरी बोलवलं असतं ना तरी आपण गेलो असतो। पण सुनील दुसऱ्या कोणाबरोबर जाईल कसा? कारण गुंत तारिदे। आले महाराज, जा
तुझ्याशी बोलत असते. पण मला बोलायचं. मला काय आहे सांगू नकोस. काय झालं? काय झालं? प्लीज टू मीट यू. जा तिच्याकडे. इथं कशाला आलास? अग माझं ऐकून तरी घे. काय सांगायचंय ते तिला जाऊन सांग. आता हसतोस कशाला? हसतोस कशाला? मी काय विचारते ते सांग. हातात हात देण्याची काही गरज होती का? अच्छा, तर हे कारण आहे. सुरुवात नेहमी अशीच होते. आज हातात हात मिळवला, उद्या घरी पण जाशील. अगं हो, विसरलोच मी. तिने आज मला घरी बोलवलंय. आणि तू हो म्हटलं असशीलच. आता तिने बोलवलं तर मी नाही कसं म्हणणार? म्हणजे तूच सांग. तू जाणार आहेस? हो तर म्हण. तू जाणार आहेस? हो. बघ. हो हो हो. ए वेरी कुठली, तुझा एवढा विश्वास नाही माझ्यावर? हात मिळून कामाने मिळतात. हास हास. नाही, तुला सांगून ठेवते हा, पुन्हा जर तिच्याशी हात मिळवलास तर बघ. तसा प्रसंग आला तर मी माझे दोन्ही हात माझ्या खिशात घालून ठेवीन. आई 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 तू किती उशीर केला. केव्हाची वाट बघत होते मी. ट्रेन लेट होती का? नाही ग, स्टेशनवर सदोबाची वाट पाहत बसलो होतो. सदोबा बरा आहे ना? मला काय धाड झाली आहे. आज होळी होती, भांगडं जास्त झाली. तुझं तर नेहमीच असं असतं. अगं आई, जाऊ दे, आज होळी आहे, माफ कर त्याला. बाईसाहेब, त्यासले माफ करून टाका. अरे तुला लग्नाला काय झालं? पाय घसरला. हो पाय घसरला आणि धरणी कंप झाला. अरे हे काय, इथे कुठे ठेवतोस? याशिवाय दुसरी चांगली जागा कुठे आहे आई? आ किती बेस आहे ती चांदीची भांडी. उद्यापासून छोट्या सरकारांना ह्याच्या चा देईन मी. हे चांदीची भांडी नाही आहे. हे चांदीची भांडी नाहीत. मग हे कप्स आणि शील्ड आहेत. हा या कप आणि शील्ड आहेत. कप आणि शील्ड म्हणजे काय? मला बी माहिती नाही का बस. हे पा, हे सर्व तू आणलं. पण मी तुला सीमाच्या फोटो बद्दल लिहिलं होतं. बघ ना, हीच काळजी घेणार ना आईची? आई हे बघ, मी तुला निराश करीन का? नाही सांग मला, तू करीन का? मी काम करतो, जादूच्या जोरानं एक फोटो तयार करतो. जादूने? हा आम्हाला दाखवा दाखवा. हा आई, डोळे बंद करतो. हा काय पोरकटपणा? आई डोळे बंद कर ना. फाजील. चल केले बंद. तुम्ही पण करा. चला जय काली कलकत्ते वाली, तेरा वचन न जाए खाली. मेरी माँ है एक तस्वीर की सवाली, तू दिखा दे अपना जलवा खाली. आता डोळे उघडा आणि गम्मत बघा. आयुष्यमान भाव, फार थकली असेल ना, भूक पण लागली असेल. चल याच मंत्रान तुला एक मुलगा देतो. मुलगा मंत्रान नाही, तंत्रान होतो. काय झालं ग?
रस्ता आलं की मला मुलीची फार हौस आता तू आलीस थोडी तरी फेडून घेते मी ती हौस ए आई कवळजा ना ग अजून ह्याच्या लहानपणीच्या सवय गेला नाही आहे तसा आहे मैना ए मैना तुम्ही तिला बाहेर पाठवलंत ना अरे हो ए आई ग आली रे बाबा मी येते तुम्ही कशाला मी येते ना नेऊ आगे टॉवेल सोड ना ये 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 सोड ना ए ए मरनोगो 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 हाँ मरनोगो अरे अरे हम तू ये हमारा थाली चंपा अरे अरे अगर 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 मरनोगो पानी दे मरो हम अरे माझ्या घरात जन्माला आला असतास तर तुझ्या बाच काय लुस्कन झाला असत ती म्हणी शिंग रोखून धावून आली नसते अंगावर प्रत्येक वेळेला चल बैस इथं काय हो सरकार डोसकं दुखत काय हो चेपून देऊ का काय गरज नाही खाली जाऊन आईला सांग की बामची बाटली पाठवून द्यायला मी काय समजलो नाही अरे कटकट करू नको रे खाली जाऊन सांग की बामची बाटली पाठवून द्यायला कळलं नाही कळलं पण मी जाऊन सांगतो की खाली जाऊन सांग बामची बाटली पाठवून द्यायला आता जा ना हा दांडगट माझं डोकं दाबणार बाई ढाकल्या मालकाने सांगितलंय बामची शिशी पाठवून द्यायला मी बी नाही समजलो बाटली घेऊन इथं माझं डोकं ठरकत आहे आणि ही बसली आईच्याकडे जा जा इथे कशाला आलीस जा इकडचं डोकं का दुखतंय मग मला नाही का सांगायचं मी बाम चोळून दिला असता कशाला जा आईला खेटून बैस जा इश्व रागवायचं काय मिळत आहे असं खेळा तू ती बामची बाटली चल हे घेऊन चाल आणि बाम तुझ्या कपाळाला आता माझ्याच डोसक्याला बाम लावायला पाहिजे चल डोसक यांचं दुखत बाम आम्ही लावायचा इथं तिला आणायची काय दुर्बुद्धी झाली कोणास ठाऊ कॉलेजमध्ये माझ्या मागे गोंडा गोळा दिंडत होती आई जराशी काही चांगली बोलली तर शेफाडली माझी काय किंमतच नाही आता वर येऊ दे मग बघतो काय बघणार तुझं तोंड सीमा सीमा आता आपल्या हातानी डोकं चेपत बस चांगली मी चेपून देत होते तरी याचं काय बिघडत होत घरात कोणी आहे नाही याचं आपलं तेच मला किती काम करायचे शॉपिंग करायचंय घरचं काम करायचंय स्वयंपाक करायचंय याला पण बघायचंय आलो तू येस तू माझ्या खोलीत का आलास चोरासारखा तू दरवाजा का बंद केलास माझ्या खोलीचा मी काही करेन मी पण काही करीन तू सरळ इथून निघून जा पाहू नाही जाणार बघ हो मी ओरडेन ओरड ओरडू प्लीज ओरड चोर 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 काय ग काय झालं काय नाही काही नाही काही नाही ओरडलीस कशाला ओरडली हो माहितीये चोर आला होता चोर हो दिवसा हो ना मग कुठे गेला कुठे पाय लावून पळाला पळाला अग
का मला भ्या वाटतंय, हा चोर आहे. मी असताना चोर काय खातो तुम्ही? मालकीन बाई, मी इथं आलो ना तेव्हा थोरल्या सरकारांच्या नाही आपल्या धाकल्या सरकारांच्या रूमचा दरवाजा बाहेरून बंद होता. आणि दरवाजा उघडला तेव्हा कुणी बी नव्हतं. कोणी नव्हतं? मग तू कुठे गेला? तो इथं आला होता. चोराचा आवाज ऐकून. हा मम्मी, त्याला कसं नाही पाहिलं? खिडकीतून आला, खिडकीतून गेला. असं मग काय झालं? मग काय झालं? सुनीलला पाहू तू पळायला लागला. पळतो कसा? सुनीलला त्याला पकडला. असं? मग मग त्याने त्याला खाली पाडलं. कधी चोर वरती सुनील खाली, सुनील वरती चोर खाली. देत नादर खूप बरोबरी झाली. तू इथे एकटी नको राहूस, माझ्या खोलीत चल. पाहू? नाही नाही, तसं काही नाही. मी चोराला घाबरत नाही. अरे परत आला तर जन्माची आठवण राहील असा मारीन त्याला. तरी पण चोराचा काय भरोसा? चल बाई सदोबा, तू इथेच राहा, चोराचा बंदोबस्त कर. चल करतो की? तुम्ही थांबा ना. जवा तवा येच. मंदिर महाराज, आज कपडे किती दिवस कुरतडणार बाहेर या की? नाही म्हणजे तुम्हाला कसं काय कळलं? जसं आई साहेबांना कळलं तसं आम्हाला बी कळलं. आई साहेबांना कळलं तर आईला कळलं? आईला? अरे आईला. उंदीर महाराज, उंदीर महाराज, हा बाहेर या की? आपले कपडे द्या, बॅगेत भरायचे. कुठून मारलं? मारला नाही, आईनं दिलाय. बस तू तर मला कंगाल करून टाकणार आहेस. इथं आल्याबरोबर आईला हिरावून घेतलंस, आता हे पण ठेवा. तुरे रे, नेहमी असंच. इथं आईला सोडून जाताना मन नाही होत माझं. मग इथं सर्वा की का जबरदस्ती आहे का? मग ती एकटा जाईल तिकडे. राजकुमारी रत्ना माझ्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल बिचारी. आम्हाला चंद्र असेल, आकाश निळनिळ असेल आणि राजकुमारीच्या हातात माझा हात असेल. सदोबा, हे दागिने विकून धर्मदास या महिन्याचा हप्ता भरून टाक. हे असं किती दिवस चालणार? शेवटचे दागिने ऐकून मीच हप्ता भरणार. आज ना उद्या ह्यो वाडा बी विकावा लागणार. कर्ज घेऊन उधळलं कुणी, भोगते कोण? सदोबा, बाईसाहेब, या घरचं अन्न खाऊन मी लहानचा मोठा झालो आहे. या घराची दुर्दशा मला पाहवत नाही. माझी दुर्दशा झाली तरी चालेल, पण या घराण्याची दुर्दशा मला पाहवणार नाही. जा. शाबास आई, आज कळलं आई मुलात किती अंतर असत. आई देखील खोटे मुखवटे धारण करू शकते, प्रेमाचं नाटक करू शकते. नाटक? हो, आई आपल्या मुलांसाठी वणवण फटकते, देह झिजवते, आपल्या तोंडातला घास ती पिलाना भरवते. पण ती त्यांना फसवते, त्यांच्यावर अन्याय करते. आई हे आज अनुभवलं, आई हे आज अनुभवलं. नाही रे नाही, तू काय म्हणतेस मला काही कळत नाही. असं तुला बोलवत तरी कस? मला बोलू दे आई, मला बोलू दे. श्रीमंत बापाचा बेटा म्हणून फुलपाखरासारखं बागडलो, परिस्थितीची झड मला लागू देऊ नये म्हणून तू स्वतःवर पळत राहिलीस. असं का केलंस तू आई? का केलंस तू? का केलंस तू आई? का केलं? आई मी तुला वचन देतो, यापुढे आपल्या हवेलीकडे बोट दाखवायची कोणाची हिम्मत होणार नाही. हा 5 लाख रुपयाचा चेक, पण लक्षात ठेवा, मालाच्या बाबतीत फसवणूक होता कामा नये. बॉस, फसवणूक आणि आपल्याशी, चोराला सुद्धा स्वतःची नीती पाळावी लागते. आपण तर आमचे खास. ठीक आहे, तुम्ही जाऊ शकता. Thank you. I'm sorry. That's right.
तरंदाजी नमस्ते नमस्ते आत येण्यापूर्वी परवानगी विचारायची असते हा साधा शिष्टाचारी शिकला नाहीस तू सॉरी गडबडीत विसरूनच गेलो ठीक आहे आज इथे यायचं कारण एक विनंती करायला आलोय तुमचं कर्ज फेडण्यासाठी आईने आपलं सारं काही विकलं स्वतःचे दागिने सुद्धा आता राहत्या वाड्याशिवाय आमच्याकडे काही उरलं नाही या बाबतीत मी काय करू शकतो राहिलेलं कर्ज फेडण्यासाठी थोडीशी मुदत नाही वडिलांनी केलेलं पाप त्याच्या मुलाला भोगावंच लागत 25 वर्षापूर्वी तुझ्या वडिलांनी माझा केलेला अपमान त्याबद्दल मी आपली माफी मागतो माफी माफी तुझ्या वडिलांनी त्याच वेळेला मागायला हवी होती तुझ्या वडिलांसारखा नीच व्यभिचारी हरमदासजी वरच्या आवाजातलं बोलणं ऐकायची सवय नाही मला आणि माझ्या वडिलांची बदनामी ऐकून घेण्याची मलाही सवय नाही सुनील तुमचे पैसे तुम्हाला वेळेवर मिळत राहतील 48 49 फार लागलं तर नाही ना नाही नाही मला वाटतं तुम्हाला मारण्याचा बेत होता त्यांचा तुम्ही ओळखता त्या लोकांना नाही मी नाही ओळखत मग तुमच्या जीवावर का उठले होते ते माझा वैभव न सहन होऊ शकणारे अनेक माणसं आहेत या जगात त्याच्यापैकी हा एखादा असेल मला जरा गाडीपर्यंत सोडता हो या ठीक आहे माझे जीव वाचवल्याची किंमत नव्हे असलीच तर तुझ्या धाडसाला दिलेली ही एक दाद आहे हा तुमचा मोठेपणा आहे मी तर फक्त माझं कर्तव्य केलंय मग मलाही माझं कर्तव्य करू दे हे पैसे जर तू घेतले नाहीस तर एक दुःख जन्मभर माझ्या काळजात घर करून राहील ज्या मुलानं आपले प्राणपणाला लावून माझे प्राण वाचवले त्याच्यासाठी मी मात्र काही करू शकलो नाही पण हे पैसे तुला घ्यावेच लागतील तुझ्या समाधानासाठी नाही माझ्या समाधानासाठी मी हे पैसे घेईन पण फक्त कर्ज म्हणून मंजूर आणि हे कर्ज फेडण्यासाठी आपण एखादी नोकरी दिली तर बस नोकरी दिली कोण म्हणतो या जगात परमेश्वर नाही रक्कम मोजून घे धरमदास पैसे झाडाला लागतात ही म्हण खोटी ठरवलीस आज तू मारणाऱ्याचे हात दोन असले तरी वाचवणारे हात हजार असतात धरमदास तुझे पैसे तुला मिळालेत आता माझ्या वाड्याचे कागदपत्र माझ्या हवाली कर जरूर जरूर थँक यू सुनील ये ना ये सुनील माझे सिनियर पार्टनर मिस्टर शेखरजी आणि शेखर मी ज्याच्याबद्दल बोललो तो हा सुनील ओ बैस ना सुनील तुझ्या धाडसाबद्दल अभिनंदन शेखर आपल्या कंपनीमध्ये याला असिस्टंट मॅनेजरच्या पोस्ट साठी निवडला तर वाय ना त्यात विचारायचं काय थँक्स थँक्स कसं आम्हाला गरज आहे धाडसी माणसांची थँक्यू सर यू आर वेलकम तुम्हाला काम करू देणार आहेस की नाही आता मी तिथे येतो रोजच्या तर उशीर नाही होणार नाही आज जरा उशीरच आहे उशीर का माझ्या मग नेव्हर माइंड सुनील नेव्हर माइंड हे बघ हे आपल्या क्लायंट कडे जायचं आपले फारच महत्वाचे क्लायंट आज त्यांचा वाढदिवस आहे अच्छा हा तेव्हा आपल्यातर्फे हे त्यांना द्यायचं त्यांची क्षमा मागायची बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या फार महत्वाच्या मीटिंग मध्ये गुंतल्यामुळं आम्ही येऊ शकत नाही ठीक असं त्यांना सांग ठीक सांभाळून घे हो व्हेरी गुड व्हेरी गुड
पालस तू आज ही उशीर होणार, तू परवडून बसणार, पण मी तुझा राग काढणार नेहमीप्रमाणे. शेखर कसला एवढा विचार करता शेखरजी? मी विचार करतोय सुनीलच्या हाती एवढी जोखीम सोपवायला नको. आपल्या धंद्याचं पहिलं तत्व आहे शेखर साहेब, नो रिस्क नो गेन. जेवढा मोठा धोका तितका मोठा फायदा. पण सुनील सरळ मार्गी, त्याला हे पण माहिती नाही फुलांमध्ये 20 लाखाचे हिरे लपवले. म्हणूनच तर मी सुनीलला पाठवलं. पोलीस आपल्या प्रत्येक माणसाला ओळखतात, प्रत्येक नाक्यावर जबरदस्त चेकिंग चालू आहे. सुनील हा एकच नवा बकरा आपल्या हाती आहे, पण सुनील पकडला गेला तर जेलची हवा आहे, आपलं काहीही बिघडत नाही. म्हणजे तू कॉलेज सोडलं? नाही, कॉलेजला म्हणून नोकरी करतो. निदान मला तरी कळवायचं होतं, मी दिली असते नोकरी तुला आमच्या पॅलेसवर, त्यानिमित्ताने आपली भेट तर झाली असती. केव्हा ठीक होणार तुझी कार? चल मी सोडते ना. तुम्हाला कशाला उगीच त्रास? Everything is fine. Very fine, sir. Very good, very good. Sir, आज आपण स्वतः? हो, हुशारीनं काम करायला हवं. आज लाखांचे हिरे मोटारीतून चोरून येणार आहेत अशी खबर आली. चेक एव्हरी कार थरली, राईट? येस सर. सुनील, गाडीच्या बाहेरचं सौंदर्य जरूर पाहू, पण गाडीत काही पाहण्यासारखं नसेल तेव्हा. मला वाटतं दोघात खूपच अंतर आहे. नाही हो हो. मी तर तुला अगदी साधा बळा समजत होते, पण तू ते एकदम पक्का निघाला. म्हणजे त्या दिवशी तू प्रॉमिस केलं होतं घरी येण्याचं. अगं त्या दिवशी तुझ्याकडे येणारच होतो मी, पण काम म्हणून मला वेळच नाही मिळाला. एक दिवशी तुझ्याकडे नक्की येईल. अच्छा, आणि नाही आलास तर? नाही आलो तर विचार. काय विचारू? हे की मी का नाही आलो हे विचारू सुद्धा पुन्हा भेट व्हायलाच हवी. नाही मी समजलो नाही. पुन्हा भेटू ना तेव्हा मी समजेल. बर. हॅलो अंकल. बरे आहेस ना? हो. राजासाहेब कसे आहेत? बरे आहेत, तुमची नेहमी आठवण करतात. अच्छा. पण आज इथे काय चाललंय? ऍज युजुअल चेक. एक्सक्यूज मी, जरा किल्ली द्या. ड्रायव्हर जरा चावी द्या. आय एम सॉरी बेटी, ड्युटी इज आफ्टर ऑल ड्युटी. ऑफकोर्स, मी समजू शकते. प्लीज कम आउट. येस. सुनील ये ना. अंकल. काय बेटा? हे सुनील महाराजा कॉलेज मध्ये शिकतात, स्कॉलर आहेत. ओ गुड, व्हेरी गुड. Nice to meet you. All the best. Thank you. खूप वेळ झाला. मी तुम्ही जाऊ शकता. बर, बाय बाय. बाय बाय. ओके सर, नाईस टू सी यू. थांबा. हा गुच्छ कुणाचं आहे? हो माझा आहे. थँक्यू सर. बाबा असेल कोणीतरी, पण या कार्डावर नाव तर. हा परमेश्वराप्रमाणे मोठ्या माणसांना वेगवेगळी नावं असतात. तू मला धर्मदास म्हणतोस, पिंकी मला धनजी म्हणते, आणि लिली मला दासबाबू म्हणते. म्हणजे तेरड्याच्या रंगाप्रमाणे तुम्हा लोकांची नावं पण बदलतात तर. ही पण जगण्याची एक पद्धत आहे. हा गुच्छा अविनाश बाबांनी तुमच्याकरता पाठवलाय. आता लक्षात आलं?
ती कुठल्या पुण्याची कमाई होती तर हे तिकडे आहे. हिरे हो म्हणजे तुम्ही स्मगलिंगचा धंदा करता? येस, कुठलाही धंदा वाईट नसतो. पण हा पापाचा पैसा? पापाचा पैसा काय किंवा पुण्याचा पैसा काय, दोन्हीची किंमत एकच असते. असल्या पापाच्या पैशावर मी थुकतो. घे डार्लिंग. थँक्यू. बॉस पोलीस, बॉस पोलीस. तुम्ही मागच्या दारात निघून जा. कम ऑन हरी अप. तू माझ्या बरोबर चल. तुम्ही इथं केव्हापासून बसला आहात? झाला असेल अर्धा तास. या बाजूने कोणा जाताना पाहिलं आपण? नाही. का नाही? केव्हापासून एका स्मगलरचा पाठलाग करतो आम्ही. तो इथेच कुठे असणार? काय तो तिकडे कुठेतरी लपलेला दिसतो. अच्छा चला. किती घाबरले मी. काय ग, काय झालं? मला वाटलं कोणी स्मगलरच आलाय. स्मगलर सारखा झाला असत. चल जाऊया. कमाल आहे, आत्ताच आलास आणि आत्ताच निघायचं म्हणतो. तसं काय नाहीये ग, एक महत्वाचं काम आलंय ऑफिस, ते मला माझंच पूर्ण करायला हवं. तू एक काम कर ना, तू एकटी जा. एकटी? नाही बाबा, मी एकटी जाणार नाही. प्लीज सीमा, प्लीज. हे बघ, आपण दोघही नाही गेलो ना तर आईची केवढी निराशा होईल. आणि उद्या दसरा आहे ना, आहे ना? उद्या तर मी येतोच आहे. आय प्रॉमिस. नो प्रॉमिस. प्लीज सीमा, घे माझी शपथ. तुझी शपथ. मी धरणास बोलतो, सुनीलला आपल्या संबंधी जरुरीपेक्षा जास्त माहिती मिळाले, हे योग्य नाही. सुनीलचं तोंड कायमचं बंद करा. कशीच नाही ना, बरी आहे की? छान आहे, छान आहे. बाईसाहेब, बाईसाहेब, छोटे मालक आणि काहीसाहेब आले. ती लबाड बाहेर लपून राहिले वाटत. नाही, मला फसवते. मागच्या खेटेस तू नव्हतीच का लपून राहिली? तुम्हाला कसं फसवून मी? खरंच तो आला ऑफिस सुटलं की लगेच निघतो म्हणाला. मोठे नोकरदार झाले छोटे मालक. मी सांगतो बाईसाहेब, उद्या चांगला मोका आहे, वाढदिवस आहे आणि ही बेडी पायात अडकून टाका. आपण ठरून काय उपयोग, हिला नको का विचारायला? अहो, लग्नाच्या बाबतीत कधी मुलीला विचारायचं का असतं? आमच्या लग्नाच्या वेळेला आमची ही आईच्या मांडीवर दाराडूर गोरत पडली होती. आणि तुम्ही बापाच्या कडेवर बसून भोकार पत्रित बघा. तुझ्याशी लगीन ठरलं म्हणून. बरोबर, जास्ती बोलू नका. माधू, इथे छोटे मालक उभे राहायचे आहेत, त्यांची दिसती काढायची आहे. अहो, पण छोटेसा भाई कुठं? तू उद्या येणार आहे. उद्या? तू खरंच नाही आलास. येणार कस, हे गेले होते ना ठेसण्यावर घ्यायला. बघा त्यांचा थोबा. आजपासून तुमचा माझा काही एक संबंध नाही. सुनील, आत्रटपणा करू नकोस. तुझी एक छोटीशी बहादुरी लक्षात घेऊन आम्ही तुझ्यावर 20 लाख रुपये पण आला. 20 लाख रुपये अपयशाची झळ आम्ही सोसली.
पण यशाचा योग्य तो वाटा आम्ही तुला देतो आहोत. बरे बोलाने घे आणि माउथ कर जा. तुमच्या पापात मला वाटेकरी व्हायचं नाही. किल्ल्या भैया काय बेस मेहंदी रंगवली आहे. माझ्या लग्नाच्या दिवशी अशीच मेहंदी रंगवली होती मी. पण माझं नशीबच फुटका. काय झालं? सकाळी उठून बघते तर हात पांढरा फटाक. अगं हे काय मैना, 24 तास ही हा हा करत राहणार? कामाची काही काळजी? सुनील संध्याकाळी येईल आणि घरची ही स्थिती. घोड धोड सुद्धा अजून तयार नाही. सदोबा कुठे आहे? सनेवाल्याला कळवलं की नाही? मी आता बघते. सुनीलला बेसनाचे लाडू इतके आवडतात पण ते सुद्धा अजून तयार नाही. मी करते ना. नको ग बाई, तू ही साडी नेसून तयार राहा. सुनीलला आठवण राहिली पाहिजे की त्याच्या वाढदिवसाला मी त्याला काय दिलं. लवकर तयार हो. बाजू चल, तू फिरून ना त्या बाजूला. हे का चालवले? फिरव ना. नाही फिरव. बघ मी पुन्हा ओरडेन. चोर 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 चोर. Thank you.
सोडा द्या. यावर तुझ्या बोटांचे ठसे आहे, ते तुला फासावर नेतील, पण मी तसं होऊ देणार नाही. त्याच्यासाठी तू आमचं एक छोटस काम करायचं. वाटेल ते झालं तरी मी तुमचं कुठलंही काम करणार नाही. तुला काय, तुझ्या बापाला काम करावं लागेल. टेक इट इझी माय बॉय, तुझ्याच मुळे मी माझा पार्टनर गमावला. कायमच जगात प्रत्येक गोष्टीला एक मूल्य आहे. तुलाही त्याची परतफेड करावी लागेल. काय असेल या मूर्तीची किंमत? 2 करोड. पण ही नकली आहे. खऱ्या हिऱ्याची मूर्ती राजे साहेबांच्या हवेलीत आहे. राजा साहेब? हो, राजवाड्याच्या पाठीमागे खोदकाम करताना ती सापडली. आज ती सरकारी मालमत्ता आहे. पण तुम्ही हे सगळं मला का सांगता? एवढ्यासाठी ही मूर्ती तिथे ठेवायची आणि खरी मूर्ती आम्हाला आणून द्यायची. हे नीच कृत्य तुम्ही दुसऱ्या कोणाकडून करून घेऊ शकता? नाही, फक्त तुझ्याच कडून. कारण राजकुमारी तुझ्यावर फिदा आहे. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी मी हे हलकट कृत्य करेन? स्वतःच्या साठी नाही, स्वतःच्या आईसाठी, प्रेयसीसाठी. लक्षात ठेव, आम्ही कोणत्याही थराला जाऊ शकतो, काहीही करू शकतो. बोल राजकुमारी. सुनील, वेल वेल वेल, बरं झालं आला. हे पहिल्यांदा आले आपल्याकडे. त्यांचं काही चहा पाण्याची फराळायची? हो ना. तुला बोलवता मी इथं का आलो ठाऊ काय? तू दिलेलं वचन पाळण्यासाठी. ते तर आहेच, पण आणखी एक कारण आहे. कुठलं? तुमच्याकडे असलेली ती मूर्ती. मूर्तीमध्ये काय एवढं? वा, त्या मूर्तीमध्येच सर्व काय आहे. मूर्ती चोरून न्यायचा तर विचार नाही ना? ते आत्ताच कसं सांगू, मूर्ती पाहिल्यावर सांगेन. असं होय, मग चल ना. कशी वाटली मूर्ती? इट्स फॅबुलस. सुनील, काय असेल या मूर्तीची किंमत? 2 करोड. तिला कशी काय? म्हणजे त्याच काय कि खरोखरच त्यातलं पारखी आहे का? एक विचारू, जर ही मूर्ती तुझ्या हाती आली असती तर
काय झालं मेरा पाणी मी आणते हं काय चाललंय देवणजी आपण मानलं तुम्हाला साहेब पक्षी सुद्धा येऊ शकणार नाही असा पहारा ठेवलाय तुम्ही पहारा माणसांसाठी असतो पक्ष्यांसाठी नाही काय दिलं तुम्ही कुणी आठवण काढली आई ग काय थोटपणा चालवलाय या डीएसपी साहेब तुला काय खबर आहे राजे साहेब इथून मूर्ती घेऊन जाण्याची सर्व तयारी झाली आहे वंडरफुल पण हे काम जरा काळजीपूर्वक झालं पाहिजे ऑफकोर्स माझ्या सुपरविजन खाली होणार आहे ते तर होईल पण आजकाल चोर सुद्धा जरा धाराउशा झाले अरे तू काही खाल्लं नाही घे ना या बसा थँक्यू तुमची ओळख करून देतो हे मिस्टर सुनील वन ऑफ द मोस्ट ब्रिलियंट स्टुडंट्स ऑफ अवर कॉलेज हॅलो यापूर्वी एकदा आपण भेटलो होतो हो ना हो असं हो राजे साहेब आम्ही पोलीसवाले लोक एकदा पाहिलेला चेहरा कधीच विसरणार नाही अरे तू काहीच खाल्लं खा ना मला वाटतं मूर्ती पाहूनच कोट भरलेली दिसते माझी बॅग बॅग उघडा ना आणि कधी ओ बॅग बरीच जड दिसते बॅग माझी आहे आय एम सॉरी हे बघ दुसऱ्याच्या वस्तूला हात लावू नये कधी डॅडी सुनीलला मी सोडून येते हा राजू साहेब ही मूर्ती खोटी आहे हो खरी चोरीला गेली आहे शेखर साहेब सुनील हवेलीतून मूर्ती घेऊन निघालाय वास्तव हुकुम आहे की मूर्ती मिळतात मी समज दिवाणजी महाराज आपण घाबरू नका पोलीस सुनीलला पकडल्याशिवाय राहणार नाहीत पोलिसांच्या आधी आपण त्याला पकडलं पाहिजे दिवाणजी खोट्या प्रतिष्ठेपायी ऐशारामापायी ही हवेली कर्जात बुडाली आहे त्यातून वर यायचा आधार आहे तो फक्त त्या मूर्तीचा पोलिसांच्या ताब्यातून ती मूर्ती मिळवणं महा कठीण काम होत पण सुनील मुळे ते सोपं झालं म्हणजे दिवाणजी सुनील आणि रत्ना यांच्यामध्ये मूर्ती चोरण्याबद्दल चाललेली थट्टा नुसती थट्टा नव्हती मला थोडा संशय आला होता पण सुनील खरी मूर्ती बघत असताना मला त्याच्या बॅगेत एक नकली मूर्ती आढळली आणि त्याच्या इराद्याची मला खात्री पटली म्हणून त्याच्या मार्गातले सारे अडथळे दूर करून त्याला ती मूर्ती घेऊन जाऊ दिली आता सुनीलच्या हातून ती मूर्ती आपल्या हातात आलीच पाहिजे चला दिवाण वंडरफुल एक्सलंट मी माझं काम पूरं केलं आता तुमच्या सावलीला पण उभं राहण्याची इच्छा नाही माझी थांब एवढी मोठी कामगिरी केलीस बक्षीस न घेता का ना बक्षीस ना तू राहशील ना तुझ्यावर आमची सावली पडेल या जगात मूर्खांना जगण्याचा काही अधिकार नाही आ
तू म्हणलास तेच या जगात मूर्खांना जगायला जागा नाही खबरदार तिथे जोगारा तुही आता ही मूर्तीच मी निरपराध आहे हे सिद्ध करीन तुम्ही इतका मोठा धोका का पत्करता बॉस धोका पत्करल्याशिवाय माणूस करोडपती बनू शकत नाही अजित मी कुठलीही किंमत देऊन ती मूर्ती मिळवीनच दुष्ट आहेत क्रूर आहेत उलट्या काळजाची आहेत जर मी पोलिसांकडे गेलो असतो नाही तर ती माणसं इथे आली असते आणि आता त्यांनी तुमचं काय केलं आई ताबडतोब ही मूर्ती कुठे जर जाऊन लागतो ती माणसं कुठल्या क्षणी इथे येतील आई आई लवकर कर आई लवकर कर घरात ठेवून येते तू ताबडतोब पोलिसांना फोन कर बरं आहे हॅलो पोलीस स्टेशन मी ठाकूर बरोबर म्हणून बोलतोय आम्ही सर संकटात आहोत आमच्यावर खुनी हल्ल्याची शक्यता आहे तुम्ही विचारत पडला होता एवढे नाही मी विचार करत होतो एवढा अन्याय झाला आपल्यावर आपण कसं सहन केलं असेल सर दैव दुःख देत आणि ती सहन करण्याची शक्ती देव देतो
तर अशी शक्ती सीमाला दिली असती तर? सीमा? सीमाचं काय झालं? सुनीलच्या मृत्यूनंतर ती एक जिवंत प्रेतासारखी जगत राहिली. आतल्या आत जळत कुढत. मी खूप प्रयत्न केला पण ती आपलं दुःख विसरू शकली नाही. शेवटी एक दिवस या वाड्याच्या छपरावर उडी मारून तिला जीव दिला. दोन निरागस जीव एका रक्तपिपासू गिधाडाच्या भुकेचे बळी ठरले. हो आणि ते गिधाड तू आहे दिलाना. होय दिनानाथ, म्हणून तर या 10 लाखाच्या वाड्याची किंमत मी 20 लाख रुपये ठेवली. कारण मला माहित होत की ती मूर्ती या वाड्यात लपवली आहे हे ज्याला माहित आहे तोच हा वाडा 20 लाख रुपयाला खरेदी करेल. विद्यादेवी, मुलाच्या मृत्यूमुळे आपल्याला वेड लागलेलं दिसते. वेड पांघरून फेडगावला जाऊ नकोस दिनानाथ. पोलीस जबानीत मी मूर्ती बद्दल काहीच सांगितलं नाही, त्यामुळे तुला वाटलं की मूर्ती कुठे आहे ते मलाही ठाऊक नाही. म्हणून तू चोरून या वाड्यात बरेच वेळा मूर्ती शोधण्याचा प्रयत्न केलास, सावली सारखा माझा पाठलाग केलास, पण तू माझ्या समोर कधीच आला नाही. इथे आल्यापासून मी तुझ्या प्रत्येक बारीक सारीक हालचालीवर लक्ष ठेवलं होत आणि त्यामुळे तर माझी खात्रीच पटली की माझ्या मुलांचा खुनी तूच आहेस. दीनानाथ, तू आता माझ्या जाळ्यातून जिवंत सुटू शकणार नाही. दोन्ही मुलांचं रक्त माझ्या कानात अजूनही किंचाळते. सूड सूड घे. सूड? माझा सूड? तुझ्या पोरासारखी तूही आपल्या जीवावर उधार झालेली दिसते. पुढे येऊ नकोस. कोण आहे तू? मी शेखरचा बॉस, म्हणजे तुझ्या बॉसचा बॉस, समजलं? शेखरला तू फसवलंस म्हणून मला फसवू शकशील असं समजू नकोस. कुठं ती मूर्ती? ती मूर्ती मी अशा जागी लपवून ठेवलाय तुझ्या हाती कधीच लागणार नाही. माझ्या मार्गात जो अडवा येईल त्याचा निकाल लावल्याशिवाय मी राहणार नाही, लक्षात ठेव. पोलिसांना कळवलंय, ठीक आहे, काय हरकत नाही, मी हिला घेऊन जातो. 24 तासाच्या आत जर ती मूर्ती माझ्या हाती आली नाही तर तुला ठाऊक आहे तुझ्या छबेलीचं काय होईल. फार जीवघेणा खेळ खेळतात तुम्ही विद्यादेवी. तुमच्या मुलाचा खून कुणी केला हे शोधायच्या भानगडीत तुम्ही पडला नसतात तर फार बरं झालं असतं. ज्या मूर्तीसाठी मी तुमच्या मुलाचा खून केला, राजा साहेब आणि धरमदास यांचाही निकाल लावला, ती मूर्ती कुठे आहे त्या तुम्ही दाखवणार आहात मला. बोला, कुठे आहे ती मूर्ती? ती मूर्ती कुठे आहे ते मी तुला पहिलंच सांगितलंय. ती तिथे नाहीये. माझ्याशी छक्के पंजे करायचं काम नाही. विद्यादेवी, आजपर्यंत एकाही स्त्रीच्या खुनाचा डाग माझ्या हाताला लागलेला नाही. तुम्ही झाडूनच बसलात ना तर तेही मला करावं लागेल. कुठे आहे ती मूर्ती? बोल, कुठे आहे ती मूर्ती? सापडली शेवटी.
वेळेस काय दिनार हेच आहे तुझ्या थडग्याची जागा. आपण दोघही एकमेकांवर मात करण्याचा प्रयत्न करत होतो पण शेवटी मात मीच केली. माझ्यावर आजपर्यंत कुणीही मात करू शकलेलं नाही. मुकड्याने तो दरवाजा उघड नाही त्या पिस्तुलातल्या साई गोळ्या तुझ्या छाताळात रिकाम्या करीन. तुझी ही इच्छा ही पूर्ण करून घे. मला मारून सुद्धा तुझं मरण टळणार नाही. मी तुला अखेरचा बजावतोय. घाबरतोयस कशाला? चालो गोळी. पिस्तुलातल्या गोळ्या कधीच काढून घेतल्या दीनानाथ. मी मनात आणलं असत तर या पिस्तुलाने सुद्धा तुला मारू शकले असते. पण ते मरण तुला फार सोप झालं असत. माझी मुलं जशी तडफडत तडफडत मेली तस तुलाही मला तडफडत मरताना पाहायचं होत. रामदीन कधीच येणार नाही. आता तू ओरडलास किंचाळलास तरी कोणी तुझा आवाज ऐकू शकणार नाही. दीनानाथ मी तुझ्यासाठी फार छान मरण शोधून काढले. मगाशी मी तुला दिलेला प्रसाद प्रसाद नव्हता विष होत. विष? तेही साध विष नाही. ते सहज तुला मृत्यूच्या हवाली करेल. हळूहळू ते विष तुझ्या अंगात भिनू लागेल. हजार इंगळ्या डसल्यासारख्या वेदना होतील तुला. तांबडीला भेगा पडू लागतील. जी बातल्या आत ओढली जाईल डोळे बाहेर येतील. तू मृत्यूची भीक मागशील पण मृत्यू इतक्या लवकर तुझ्या जवळ येणार नाही. तुम्ही स्त्री आहात असा निर्दय होऊ नका. प्लीज प्लीज डॉक्टरला बोलवा. माझ्यावर दया करा. दया? तुला माझ्या मुलांची दया आली होती. तू माझी मुलं परत आणून देणार आहे? नाही. तुला दया हा शब्द उच्चारायचा सुद्धा अधिकार नाही. ते मला ठाऊक आहे विद्यादेवी. मी माझ्या प्राणाची भीक मागतोय आपल्याकडे. आपण काय म्हणाल ते करायला मी तयार. ही मूर्ती सुद्धा परत देतो पाहिजे. ज्या मूर्तीवर माझ्या मुलांच्या रक्ताची शिंतोडी उडली आहेत त्या मूर्तीला मला स्पर्शही करायचा नाही. निर्दयी राक्षसा, तुला सुनीलच्या आणि सीमाच्या हत्येचा हिशोब द्यावाच लागेल. त्याच्याशिवाय त्यांच्या भटक्या आत्म्यांना शांती मिळणारच नाही. त्यांना शांती मिळेल तुझ्या शेवटच्या श्वासाबरोबर. पण तुला ते कधीही मिळणार नाही. जन्म जन्मांतरी मिळणार नाही. Thank you.